करेंगे या मरेंगे म्हणले म्हणले तुम्ही करेंगे या मरेंगे म्हणले तुम्ही ऐकली असेल ना ते ऑडिओ क्लिप आम्ही करेंगे या मरेंगे आता तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना काय संदेश द्यायचा राज्याला याबद्दल आम्ही काय बोलू शकणार नाही परंतु आमचं तर वाक्य आहे लढेंगे भी जीतेंगे भी मरेंगे मारेंगे असं आमचं वाक्य नाही कारण ही जनता राज्यातली आमची सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या राज्यातले आपल्यात सगळ्यात शांतता राहिली पाहिजे आपण एकमेकांना विचारानं राहिलं पाहिजे या उद्देशानं या महाराष्ट्रात मराठा समाजाचं शांततेत आंदोलन सुरू आहे या स्वरूपाचं राज्याची प्रत्येक व्यक्तीची आणि जनतेची भावना आणि भाषा असली पाहिजे बाकीचा प्रश्न ज्याच्या त्याच्या विचाराचा सगळीकडे ओबीसी आरक्षणावर आक्रमण सुरू आहे मीही ओबीसी मधल्या 375 जातींना आवाहन करू शकतो की आपण आपलं दुःख एकमेकांना मांडलं पाहिजे असं भुजबळ म्हणाले ओबीसींची घरं पेटवली जात आहेत आमदारांची घरं पेटवली जात आहेत मी बोललं तर का वाईट मी त्यांना बोललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे असं त्यांचं म्हणते कुठं अतिक्रमण आम्ही कोणावरती केलं नाही आणखीन मिळालंच नाही तर अतिक्रमणाचा विषय आणखीन लढाई सुरू आहे आमची आणखीन मिळालंच नाही आणि मिळालं तरी ते पण आमच्या हक्काच आहे ना असं असं होत नसतं की आमचं घेतलंय किंवा आमच्यावरती अतिक्रमण झालंय असं नाही कारण आमचंच आहे ते आम्ही फक्त मागतोय ते पण आणखीन आम्हाला दिलेलं नाही त्याच्या अगोदरच इतका एखाद्याच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराविषयी निष्ठुरपणा दाखवणं हे सुद्धा ते चांगलं नाही परंतु आमची लढाई आमच्या हक्कासाठी आहे आमचं लक्ष आरक्षणावरती आहे आता इतर काय कोण टीका करणार आहे किंवा कोण काय म्हणणार याकडे आम्ही मराठा समाजाने ठरवलंय की आता काही किंमत द्यायची पण गरज नाही आणि कोणाकडे लक्ष पण द्यायची गरज नाही हे मराठा समाजाने आता ठरवलं त्यामुळं आम्ही आता बाकीकडे लक्ष कमी करून आमचं पूर्ण लक्ष मराठा समाजाने आरक्षणाकडे केंद्रित केलंय वेळेवरती बघत चलू काय काय होतंय भुजबळाच्या या मुद्द्याला विजय वडेट्टीवार यांनी देखील पाठिंबा दिला त्यांचा कोणाला पण असतो आम्हाला सुद्धा आहे आणि तुम्हाला एक आवाहन केलेलं आहे वडेट्टीवारांनी की गावागावात जाऊन जरांगीने ओबीसी समाजाच्या व्यथा जाणून घ्याव्या घेतल्यातच ना ते बांधव आमच्याकडे येत आहेत आता परत घेऊ काय अडचण नाही त्यांनी आमची व्यथा समजून घेतलीच ना आलते ते अंतरवालीला म्हणले होते ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्या तीच व्यथा आहे गावागावात त्यांची जी व्यथा आहे वडेट्टीवार साहेबांची की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे असं ते म्हणले होते तीच व्यथा आहे गावागावातल्या ओबीसी बांधवांची आम्ही ऐकून आलो की मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्या त्यांचं काय अडचण त्यांचं बरोबर आहे ते योग्य बोललेत सत्ताधारी आणि विरोधक सर्वांची एकत्रित बैठक झाल्या दिवशी सगळेजण एकमताने सांगितलं होतं की मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे असे एकमुखी सगळे म्हणत होते आणि आता भुजबळांची भूमिका या ऑडिओ मध्ये वेगळी दिसते आहे नाही आता ते मी बी पूर्ण नाही ऐकली परंतु ते करेंगे मरेंगे आलंय काहीतरी ते ज्यांचा त्यांचा प्रश्न विचारायचा आता दोन पाठीमागं तसंच त्यांनी केलेलं असावं त्यामुळे आता त्याचा पुनरुच्चार पुन्हा करून राज्यात अशांतता काय पसरायची त्यांना असेल पण मराठ्यांना काय त्याची शिदेनं घेणं नाही त्यांना काय करणं मराठ्यांचं एकच वाक्य लढेंगे बिन जितेंगे मरेंगे नाही मारेंगे बी नाही शांततेत आंदोलनं करणार पण आंदोलन थांबणार नाही कितीही एकत्र आले आणि कितीही दडपण आणण्याचा प्रयत्नही केला आणि कितीही ताकदीनं मराठ्यांच्या विरोधात उतरायचं ठरवलं बी गोरगरीब लेकरांचे वाटोळं करण्यासाठी तरी आमचं लक्ष मराठ्यांचं विचलित होणार नाही आम्ही मराठे कन्फ्यूजसुद्धा आता होणार नाहीत सर्वसामान्य मराठ्यांनी आता एक लक्ष घेतलेलं की मराठा आरक्षण मिळवायचं कोण काय बोलतं यांच्याकडे आता धेनच नाही द्यायचं मुख्यमंत्री हे त्यांच्या मूळ गावी गेले दरेगावला त्याच दरम्यानचा एक व्हिडिओ क्लिप आहे 3:51 त्यामध्ये एक महिला भगिनी असं म्हणतायत की मराठा ओबीसीमध्ये गैरसमज सध्या केला जातोय एवढ्या वर्षामध्ये जेवढी मोठी लाखोंच्या संख्येनं आंदोलनं झाली त्यावेळेस गालबोट लागलं नव्हतं पण गेल्या 2 महिन्यामध्ये गालबोट लागलेलं आहे आणि जरांगे पाटलांनी मराठ्यांमध्ये फूट पाडल्याचा आरोपसुद्धा आहे त्याचबरोबर कुणबी हा शब्द आम्ही ऐकलाच नाही मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे त्यामुळे 10% आरक्षण मिळत असेल तर ओबीसीतून का असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत नाही नाही नसत्या त्यांनी नसं ऐकला शब्द कोणबी पण कोणबीचा मी सांगतो अर्थ शेती आहे त्यामुळं ऐकणं काय मोठा विषय नाही आणि मी काय वाईट करत नाही फूट पाडायला आणि त्याला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागतोय राजकीय काहीतरी बोलावं प्रेरित होऊन म्हणून बोलले असत्या
परंतु मी मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांचा हक्क मागतोय, यात मला काही वाईट वाटत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीतून म्हणजे 19% सगळा समाज, त्यापेक्षा मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीतून देऊ नये असं मुख्यमंत्र्यांच्या समोर त्या बोलत होत्या. मराठा 19% जे मराठ्यांना माहीत नव्हतं, घेत नाही येत आपण त्यांचं. मराठा 19% 32% 50% आतमध्येचे फक्त मराठ्यांना माहीत नव्हतं, फक्त दाखवून दिलं की आपण तिथे, एवढाच फरक आहे. काही कमी होत नाही कोणाचं. जास्तीचं राणे फक्त बांध पलीकडे रेटलेले आहेत, ते अलीकडे रेटून द्या ना दादा. स्वतंत्र आरक्षण मागितलं आहे मग ते स्वतंत्र, पण आमची मागणी नाही ना मराठा समाजाचं, अखंड मराठा समाजाचं म्हणणं आहे. आमचंही तसे फक्त त्या काळात तुमच्याकडे लय मोठे लोक होते, तुमचे हुशार होते, म्हणून तुम्ही बांध अलीकडे लढलेला आहे. आमचं म्हणणं आहे थोडा पलीकडे घ्या ते. पाटील, आज शिष्टमंडळ येणार होतं ते जवळपास येणार नाही, आणि शिंदे समितीची आज महत्वाची बैठक आहे, सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी आणला नाही, तुम्हाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं, तुमच्या बाजूच्या रूममध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स रूम सुद्धा तयार करण्यात आली, तुम्ही समितीमध्ये जात नाही किंवा त्यांच्या बैठकीमध्ये जात नाही, याचं नेमकं काय झालं? नाही नाही, हे बघा, प्रशासकीय लेवलवर त्यांचं काम सुरू आहे, मुख्यमंत्री साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास आहे, आणि सरकारवर पण आहे. आता सगळेच उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ते पण एकत्र आलेले आहेत, आता सगळे पक्षही एकत्र आलेले आहेत, त्यामुळे प्रशासकीय लेवलची बैठक आहे. आपण काय प्रशासक नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्यातलं काय समजणार नाही. उगाच बसायचं शायनिंग मारायचे म्हणून जाऊन तिथं उपयोग नाही. समाजाचं फक्त कल्याण हो एवढा आमचा उद्देश आहे. बैठकीला बसल्यानंच कुठं माणूस खूप शान आहे किंवा नाही आहे असं तर त्याचा अर्थ नाही. आम्हाला आणि आपण आजारी पण आहेत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्यामुळं पण आम्ही शिष्टमंडळ जे 1-5 जणांचं पाठवलेलं आहे सरकारचा मान म्हणून, आम्ही बैठकीला आमचे लोक बसवतोय. कांतरवालीचे 2-3 आहेत, आंबडचे 2 आहेत, आणि आपल्या म्हणजे आपल्या तिथल्याच परिसरात गावाच्या परिसरात दोघ होते. नाव आता कोण कोण निवडलेत त्यांनी एकदा 15 मिनिटात लगेच सांगतो कोण निवडलेत रात्री. सगळे नेते इथे आले आणि तुम्हाला भेट घेतली, परंतु भुजबळांनी तुम्हाला भेटण्यास नकार दिला किंवा इच्छाही व्यक्त केली. काय केलंय भुजबळांनी तुम्ही भेटण्याची इच्छा व्यक्त केली? इथं आले संभाजीनगर मध्ये कालपासून होते, आज सकाळी भेटले. सोडून विषय सोडून द्यायचा आहे ते. ज्या ठिकाणी जाळपोळ झाली बीड मध्ये त्या ठिकाणी ते भेटी घ्यायला गेलेले आहेत. चांगली गोष्ट आहे ना. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा सुद्धा दिलेल्या, माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. ठीक आहे, शुभेच्छा. भुजबळांवर भुजबळांवर बोलायचं नेहमी टाळतं. काल सुद्धा आम्ही हे प्रश्न विचारले की भुजबळांबद्दल आता तुम्ही बोलतही नाही आहात आणि त्यांच्यावर प्रतिक्रिया सुद्धा देत नाही. भुजबळ सुद्धा म्हणतात मी त्यांना भेटणार नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत. हे काय युद्ध आहे दोघांमध्ये? नाही, युद्धाचा काय संबंध आहे? युद्धाचा काय संबंध नाही. आणि बोलत नाही याचा अर्थ असा की ते सध्या आरक्षणावर काही बोलत नाहीत. तेच नाही हो, मी त्यांच्याबद्दलच नाही, कोणी बोलू द्या, सोडणारच नाही. आत्ताही बोलून दाखवा. पाटील, तुम्ही सारखं मुंबईला जायचं टाळता, तुम्ही एक भीती ही पण व्यक्त करता की दगाफटका होण्याची भीती आहे, मग मुंबईला येऊन दगाफटका होईल असं काही वाटतं? राज्यात कोणाच हिंमत नाही आपल्याशी दगाफटका करण्याची मराठा जातीशी. इथंच उपचार व्यवस्थित तरी गरज काय? उगाच तिकडं काहीतरी हुशारी दाखवायची किंवा मुंबईला ऍडमिट व्हावं आम्ही खूप भारी हॉस्पिटलमध्ये, हे दाखवायसाठी जायसाठी मी आपण त्यात मोडत नाहीत ना. शायनीमध्ये विमानात जाय किंवा मग याच्यात जाय काय गरज नाही ना. आवश्यकताच नाही ज्या गोष्टीची ती गोष्ट करण्याची गरज नाही असं माझं मत असतं. माझं मत आहे वापर चहा बिस्किटवर भागत आहे ना, तर काहीच गरज नाही दुसऱ्या 5 पकवान म्हणण्याची. 5 पकवान बी खाऊ ना असल्यावर, पण आहे ते समाधान मानायला हरकत काय. सिरियस असतो तर ठीक आहे म्हणलं असतं, चला मुंबईला. आता मोठ्या हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही, पण इथं काय बारकुले डॉक्टर नाहीत ना. हे बी मोठं मोठं लिहिज खपा खप इंजेक्शन देते ते बी. दिवाळीनंतर तुमचा जो उर्वरित महाराष्ट्राचा दौरा आहे तो कधी आणि कसा कसा असतो? आज 2 वाजता होतोय पूर्ण प्रोग्राम रेडी. आता कुठले कुठले जिल्हे काय अंदाज? बहुतेक विदर्भातूनच होईल, नसता थोडा मागं बदल सुद्धा होईल त्याच्यात, पण पूर्णच करतो दादा आम्ही. म्हणजे 3 टप्पे 4 टप्पे आहेत, आणखी 4 टप्पे लगेच टाकून देतोय दादा. तुमच्या मागण्याचा टाइम बॉन्ड आज घेऊन येणार होते समिती सरकारचे. आज येतो बोलले होते मुख्यमंत्री कार्यालयाकडून, त्यांचा तसा निरोप पण होता की आज येणार आहेत. येतील टाइम बॉन्डच्या विषयात आज येतील. शिष्टमंडळ येणार नाही जवळपास, आता ते मंडळ येणार नाही तर सकाळी ते अपडेट आहे, कारण सिद्ध समितीच्या बैठकीमध्ये सगळेच जाणार आहे जे शिष्टमंडळामध्ये.
एक एक दिवस असं टाळमटाळी होती का? त्यांचं म्हणणं आहे की मसुदा तयार झालेला नाही बघू तुम्हाला लेखी द्यायचं. ते मसुदा व्हायला ते काय ग्रंथ थोडाच लिहायचा त्यांना, एक पान भर लिहायचं आहे फक्त. त्याला काय ते काय असा ग्रंथ थोडाच आहे, म्हणून त्यांना 5-7-8 दिवस लागत आहेत लिहायला. मी लिहून देतो टाइम नसला, नुसत्या साह्या करा म्हणे देईन. तुम्हाला असं सांगितलं की येणार नाही म्हणून टाइम बॉन्ड? नाही नाही नाही, मला तर आता खोतकर साहेब म्हणले येणार आहेत. मग खोतकर साहेब आता येतो, 5 मिनिटं झाले आता येऊन गेले. ते सांगितलं नाही, नावं नाही सांगितलं त्यांनी, पण येणार आहेत म्हणे मंत्रिमंडळाचं एक शिष्टमंडळ तुमचं हे घेऊन. पण मी आज जरा तिकडं गडबडीत आहे, त्यामुळे मी येणार नाही असं आत्ताच बोलले ते, नसतं मी बी येणार होतो. आज भेटण्यासाठी राज्यभरातून वेगवेगळ्या पक्षाचे नेते किंवा लोक येतात, आज काही कुणाचा निरोप आहे, कोण येणार आहे काही? नाही, मला जरा कळालं तर म्हणजे आम्हाला. नाही नाही, माझ्यापर्यंत नाही आला होणार, येतील पण प्रेसमध्ये येतील. काय आता काय सध्या आता काय येऊ शकतात काय सध्या काय मोकळे कसे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.